परशुराम देवी के छठ करना ये चीज संधि देना कि तीसरा चेक देवते ऐसा निकल सर करनी दिखता पड़े ये जी व्यस्त से तीन जन से नाव दिखे त्यांची एकंदर समजे तिथं जनानुसार त्यांचं नक्की काय साधणे मला व्हायचं नक्की जर विधानसभेची निवडणूक आली तर त्यांच्या पक्षाने त्यांची तिकीट देणं होतं तिकीट द्यायला सुद्धा लायक नाही असा स्वतःचा खर्च या व्यक्तीच्या उदय होतो त्याचं आपण काय भाष्य करायचं त्यांच्या आगामी काळामध्ये त्यांचं महाविकास आघाडीमध्ये किंवा जिकून एकूण राज्याचं राजकीय परिस्थिती बघता प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत दिसते मला माहिती नाही मी काही चर्चा त्यांच्याशी केली नाही पण व्यक्तिगत मला कोणी विचारलं तर ते येत असतील तर त्यांचं स्वागत केलं कारण जेथे कोणी मी एकटा घेऊ शकत नाही आमचे अनेक सहकारी त्यांच्याशी सुसंवाद साधला राज्य सरकारने EWSची जाहिरात टीव्हीवर चालू केलेली आहे आणि आम्ही त्याचा लाभ विद्यार्थी असतील किंवा शिक्षण घेणाऱ्या त्यांना दिला जाईल असं त्यांनी केलं असं कितपत योग्य आहे आजपासून साहेब सरकारी जी आर जो आता रद्द झाला त्याच्यामुळे प्रसाद लाड आणि हसन मुश्रीफ यांच्या दोन ज्या कंपन्या ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार होतं त्यांचंच याच्यात अडचणी झाल्या त्यामुळे कुठेतरी भाजपनेच हाच धाव उधळला असं वाटतंय का एकीकडे जी आर काढायचं आणि मग रद्द करायचं नाही तुम्ही सांगितली त्यांचा त्याचा सहभाग आहे त्यांना मला माहिती नाही पण असेल तर या गोष्टी अधिक स्वस्त करण्याची आवश्यकता होती ती न करता या पद्धतीनं परशुरामच्या छाव्या लोकांना या ही संधी देणं की तिथंच योग्य होतं याचा निकाल सरकारने घेतला पाहिजे सर हा निर्णय रद्द झाल्यानंतर भाजपने राज्यभरात आंदोलन केलं आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की काँग्रेसने शरद पवार गट त्यासोबत उद्धव ठाकरे यांनी नाक घासून माफी मागावी सर राज्याची जनतेची हे जी व्यवस्थेतून ज्यांचं नाव घेतलं त्यांची एकंदर समजे तिथं जनानुसार त्यांचं नक्की काय साधणे मला व्हायचं साहेब दोन्ही एकच उदाहरण सांगतो की आताचे पक्षाचे प्रमुख आहेत नक्की जर विधानसभेची निवडणूक आली तर त्यांच्या पक्षाने त्यांनी तिकीट देणं होतं तिकीट द्यायला सुद्धा लायक नाही असा स्वतःचा खर्च या व्यक्तीच्या उदय होतो त्याचं आपण काय भाष्य करायचं साहेब 2024 राज्यात 360 विधानसभेचे नवीन आमदार येण्याची शक्यता आहे कारण की ती पुनर्रचना होण्याची शक्यता आहे त्यामुळेच कुठेतरी भाजपच्या नवीन आशा पल्लवित झाल्यात अशा त्यांच्याकडनं सांगण्यात येते असेल तर मला माहिती नाही पण आता जे काही आता दुरुस्त्या झाले विशेषतः महिलांचं आरक्षण करतं याच्यामध्ये जे मतदारसंघ पुन्हा नवीन येणार आहे त्याला मला असं दिसतं की 2029 येऊ शकत 2029 येत नसतील तर आत्ताच्या उद्याच्या निवडणुकीला असं काहीतरी वेगळी चित्र असेल असं आत्ताच दिसत नाही आणि त्यामुळं आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य